आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अंबाई खांडसरी कारखान्याला शेतकऱ्यांनी लावलं कुलूप, शेतकऱ्यांची बिलं द्या नाहीतर मोठं आंदोलन उभारण्याचा दिला इशारा. शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथील अंबाई खांडसरी साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी कुलूप लावलंय. शेतकऱ्यांची बिलं द्या नाहीतर मोठं आंदोलन उभारू असा इशारा स्वाभिमानी संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ सरिता भवरे यांनी दिलाय. कोथळी, दानोळी, उमळवाड, जैनापूर, चिपरी, उदगाव आदी तालुक्यातील गावातील सर्वसामान्य शेतकरी या खांडसरी साखर कारखान्याला ऊस पाठवतो. मात्र जानेवारी महिन्यापासून ऊसाची बिलं शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. दिलेले चेक वटत नाहीत. शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत अधिकाऱ्यांना धारेवर धरत कारखान्याच्या कार्यालयाला टाळं ठोकलं. यावेळी चार दिवसात बिलं नाही मिळाली तर मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ सरिता भवरे यांनी दिलाय. यावेळी उमळवाडचे सरपंच आर वाय कांबळे, राहुल कोळी, प्रमोद तिवडे, अनिल कोरे, बाळू ठोंबरे, देऊ पाटील, श्रीकांत पाटील, बंडू मगदूम यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. महानकार न्यूज साठी जैनापूरहून ऋषिकेश बाऊचे.